नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद. सांगितलं तर म्हणजे नेहमीच जर अगदी बघायचं असेल तर जेवण वेळच्या वेळेला करा, आराम व्यायाम हे पाहिजेच पाहिजे. लवकर झोपायचं, मोबाईलवरती थांबायचं नाही, डोळे सुद्धा खराब व्हायला लागतात आणि डोळे खराब होऊ नयेत म्हणून आपण तुळशीच्या पानांचा सुद्धा उपयोग करू शकतो. बऱ्यापैकी तुळशीच्या पानांचा रस दोन दोन थेंब जर तुम्ही डोळ्यात घातला तरी सुद्धा तुमचे नंबरचे चष्मे वगैरे निघून जाऊ शकतात. करून बघा ह्या गोष्टी कितीतरी आहेत. आता मगाशी माझ्याकडे आल्या होत्या ताई, तर लहान मुलगी होती, तिला काहीतरी फिट्सचा त्रास आहे म्हणून सांगत होत्या. एक दोन मिनिटं असं करते नी परत काय नाही. तर त्यांच्यासाठी पण इलाज सांगतो, फिट्स वगैरे येणं आपण लगेच थांबवू शकतो, लगेच थांबवू शकतो. एका दिवसात मी त्यांना पण चॅलेंज दिले, एका दिवसात बरं करतो. मगाशी त्यांना मी सांगितलं नाही कारण काय म्हणलं चला इथं सांगतो आपण. तर फिट येणं, तिला फक्त आणि फक्त पेरू खायला द्यायचा, आजपासून फिट आली तर मला फोन करायचा. करून बघा हे करायचंय. दुसरी गोष्ट, लसूण पाकळी खायला द्यायची, रोज एक लसूण पाकळी खा, हृदय खूप चांगलं चालतं. हृदय चांगलं चालण्यासाठी बोला. बर बर. तर ते साहेब हे पण दिलं ना, पेरू जर खायला दिला तरी सुद्धा होऊन जाईल. पेरूचा पण फार उपयोग होतो, म्हणजे प्रत्येक वनस्पतीचा उपयोग फार आहे, फार. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना तर बेलाचा उपयोग आहे, घरातल्या मसाले पदार्थांचा उपयोग आहे. मसाले पदार्थ सुद्धा आपल्याला, लवंग जरी खायला दिला तरी बऱ्यापैकी तिचा म्हणजे तो त्रास निघून जाईल. लवंग दाढीखाली धरायला सांगायचं. दाढ दुखत असेल तरी सुद्धा धरून बघा, दाढ दुखायची थांबते. लसूण पाकळी दाढीखाली धरायची, दाढ दुखते ना तिथं लसूण पाकळी धरायची, बघा दाढ दुखायची थांबते लगेच. करून बघा या गोष्टी, लवंग धरल्यानंतर, लसूण पाकळी धरल्यानंतर थांबते दाढ दुखायची. तर हे करा तुम्ही. आता पेरूच सांगितलं, सोबत लसूण पाकळी खायचं, जेवणामध्ये कांद्याचा उपयोग करायचा. अजिबात फिट येत नाही. ज्यांना ज्यांना उन्हात गेल्यानंतर सुद्धा चक्कर येते ना, त्यांनी दही कांदा खायचा आणि भर उन्हात कितीही काम करायचं. काय प्रॉब्लेम आला तर फोन करायचा, खर्च माझा आहे लक्षात ठेवायचा. दही कांदा या दिवसात खायला पाहिजे, दही कांदा खाल्ला पाहिजे. बघा जेवणामध्ये असायला पाहिजे. ह्या गोष्टी आहेत, साध्या साध्या गोष्टी असतात. जेवणामध्ये काय घ्यायचं काय नाही. उन्हाळ्यामध्ये शक्यतो करून हलका आहार वापरायचा असतो, पावसाळ्यामध्ये थोडं हेवी खायचं, हिवाळ्यामध्ये मिडियम खायचं असतं. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, पावसाळ्यात काय खायचं, हिवाळ्यात. पावसाळ्यात भूक वगैरे चांगली लागते बघा, उन्हाळ्यात भूक लागत नाही, फक्त पाणीच पित असतात माणसं. पण पाणी पिऊन घाम जातो जास्त, त्याच्यामुळे कसं होतंय, किडनीचं क्रिएटिन लेवल जे आहे ना हे फक्त आणि फक्त उन्हाळ्यातच जास्त वाढलेलं असतं. तुम्ही आता जर इथं चेक केलं ना तर बहुतांशी लोकांचं क्रिएटिन लेवल, मला वाटतं इथल्या 90% लोकांचं किडनीचं म्हणजे फंक्शन आता थोडं हे असतंय, क्रिएटिन लेवल वाढलेलं असणार आहे. बघायचं असेल तर बोलवा, चेक करा, सगळ्यांचं क्रिएटिन लेवल चेक करा, सगळ्यांचं क्रिएटिन लेवल वाढलेलं असतंय. 1.2 पॉईंट 3 पॉईंट असं असणार आहे. ह्याचा अर्थ तुमची किडनी फेल गेली असं नाही आहे. खरं सांगायचं बरेच लोक काय करतात, क्रिएटिन लेवल एवढं झालं मग डायलिसिस करायला जावं, काय गरज नाही डायलिसिस करायची. तुम्ही मट्टारी भाकरी सांगितलं ना ते खायचं, दुसरी गोष्ट दगडी पाला आहे ते करायचं. अजून सांगायचं म्हटलं तर किडनी वर्षातून एकदा क्लीन करायची, कोथिंबीरीचा काढा ऐकला असाल तुम्ही. अजून जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे किडनीचं फंक्शन असू दे किंवा पचनक्रियेचं फंक्शन असू दे किंवा आपल्याला कधी अंगदुखीचा त्रास आहे काय आहे, तर दुर्वा माहिती आहेत ना, हराळी दुर्वा गणपतीला वाहतो ते आपण. हा, तर त्याचा ना रोज जर समजा 2 चमचे रस जर पिला, त्याच्या कोमट पाणी पिला, बघा मांजर कुत्री खातात बघा पोटात दुखा लागल्यानंतर, पोटविकारानंतर. तर हे जर तुम्ही 2 चमचे रस पिऊन त्याच्या कोमट पाणी पिलात ना, त्या दिवसापासून अंगदुखी बंद, पित्ताचा त्रास बंद, उष्णतेचा त्रास बंद. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पेन किलर लाईफ मध्ये घ्यायची गरज लागत नाही. नाहीतर बरेच लोक पेन किलर खातात आणि दुसरेच काहीतरी आजार मागून घेतात. तर पेन किलर खाण्यापेक्षा हे दुर्वांचं करून बघा तुम्ही आणि मग मला सांगा. बऱ्याच लोकांना उष्णतेचे अजून जर त्रास असतील
तर उंबराची पानं घ्यायची, त्याच्यावरती त्या अशा पुटकुळे आलेले असतात ना, ते घ्यायचे. त्याच्यातून बघा तुम्हाला त्या पुटकुळे आलेल्या पानांचा रस प्यायचा, दोन दोन चमचे प्या, उष्णता निघून जाते त्याच्यातून. अहो सांगेल एवढं कमी आहे, खरंच कमी आहे, खूप आहे, म्हणजे एवढं 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 दिलेलं आहे आपल्याला. तर ते करत चला, आजूबाजूला बघत चला, साध्या साध्या गोष्टी. घरात अजून जर बघायचं म्हणतात तुम्ही, मसाल्यामध्ये आपण दालचिनी हे करतो, जर छातीत कप असेल तर दालचिनीचा काढा करून प्यायचा. दालचिनी आणि लवंग किंवा सुंठ याचा जर काढा केला तरी सुद्धा तुम्हाला त्याचं बेनिफिट चांगलं मिळत आहे. दालचिनी एक चमचा आणि सुंठ एक चमचा, दोन कप पाण्यामध्ये टाकून एक कप करायचं, वस्त्रगाळ करायचं आणि हे प्यायचं, तुम्हाला त्याचा बेनिफिट चांगला मिळेल. छातीतला कप वगैरे निघून जातील. बरेच लोक खळ 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 करत असतात बघा असं, तर यांनी कोमट पाण्यातून सकाळी तूप प्यायचं, त्याचा खूप फायदा होतो. उष्णता कमी येते, पित्त कमी येतं, म्हणजे दिवसभराची दिनचर्या आपली पूर्ण बदललेली आहे. ही सगळी दिनचर्या आपण व्यवस्थित आणली पाहिजे, व्यवस्थित केली पाहिजे, म्हणजे मग आपल्याला ठीक होऊन जाते. दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी जेवायला पाहिजे, जास्तीत जास्त तीन वेळा जेवायला पाहिजे. जेवत असताना पोटाला ताण पडेल असं जेवायचं नाही. आम्ही एकदाच हानतोय ग्रहू म्हणून खातो, तर असं नाही. तीन वेळा जेवा, पण थोडं थोडं खावा तुम्ही, थोड्या थोड्या अंतराने खावा तुम्ही. सकाळी दुपारी संध्याकाळी थोडं थोडं जेवायचं, रात्री नाही जेवायचं, संध्याकाळच्या वेळेत भले तुम्ही भुकेपेक्षा नेहमी दोन घास कमी खा. आणि पाणी पित असताना जेवल्यानंतर बरेच लोक काय करतात, आता अजून एक झालंय की जेवल्यानंतर एक तासाने पाणी प्यायचं म्हणतात, बरोबर आहे ना? हा, पिता की नाही? पितात, बरेच लोक पितात, बरोबर आहे. पण ह्यात चूक काय तुम्हाला सांगतो, जेवल्यानंतर ना एक तासाने पाणी नाही प्यायचं, जेवल्यानंतर 20 मिनिटांनी पाणी प्यायला सुरुवात करायची, तेही अगदी एक घोट किंवा दोन घोट प्यायचं, आणि 5-10 मिनिटांनंतर परत एक किंवा दोन घोट प्यायचं, असं स्टेप वाईज पित जायचं. नाहीतर एकदमच पिलात ना तर इथं दुखायला सुरू होत आहे, लक्षात घ्या. एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, जास्त प्यायचं नाही. जेवल्यानंतर एक तासानं थोडं 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 थोडं, ह्याला नियम आहे कसं प्यायचं, ते नियम आहे. 20 मिनिटानं सुरुवात करायची, मग थोडं 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 असं करत जसं पचेल जसं पचेल तसं ते आपलं पीत जायचं. ह्याचा बेनिफिट बघा, तुम्ही जेवल्यानंतर एक तासानं जेवढं पाणी पिताय ना, तर त्याच्यापेक्षा असं करून बघा, ह्याचा बेनिफिट तुम्हाला बघा किती मिळतोय. गॅसेसचे प्रॉब्लेम सॉल्व, पोट कमी येणार, कुठल्याही प्रकारे आरोग्याची तक्रार राहणार नाही. हे कितीतरी आपण म्हणजे साध्या गोष्टीतून पाळून करू शकतो, करून बघा, खरंच करून बघा हे सांगितलेल्या पद्धतीने. अजून जर म्हणलात तुम्ही, म्हणजे सांगण्यासारखं भरपूर आहे तसं, म्हणजे जेवणात काय काय पदार्थ असतात. आता घोळी असते, घोळीची भाजी माहिती आहे ना, तर घोळीच्या भाजीचं जर समजा तुम्ही गरगट्ट करून जर पिलात, तुम्ही खाल्लात, तर तुमच्या पोटामध्ये केस, बारकी बारकी छोटे छोटे केस जाऊ शकतात. घरात मांजर पाळलेलं असेल, कुत्रा पाळलेला असेल, किंवा आपलेही केस काय काय पडू शकतात छोटे छोटे, हे केस पोटात गेल्यानंतर ह्यांना सुद्धा पोटविकार वाढू शकतात. त्या घोळीचं जर समजा तुम्ही गरगट्ट करून पिला तरी त्याच्यातून निघून जाते सगळं. म्हणून घोळीची भाजी कमीत कमी 3 महिन्यातून एकदा खायला पाहिजे आपण, हे करून बघा. असे कितीतरी साध्या साध्या गोष्टीतून करत चला. पालक आहे, आता गुडघेदुखीचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, पालकाचं सूप करून प्यायचं, ऑटोमॅटिक तुमचा म्हणजे गुडघेदुखीचा त्रास, कंबरदुखीचा त्रास निघून जाईल. व्हिटॅमिन डी कमी पडतंय, तर त्याच्यासाठी तुम्ही पालकाचं सूप पिऊ शकता. पालकाचं सूप पिल्यानंतर व्हिटॅमिन डी लेवलला येते ऑटोमॅटिक. ज्यांना कावीळ झालेलं आहे, अंग पिवळं पडायला लागलेलं आहे, तर अशा लोकांनी सुद्धा बघा काय काय करतात, वेगवेगळ्या प्रकारे डोळे पिवळे दिसायला लागलेत, काय दिसायला लागलेत. पहिली गोष्ट म्हणजे मरतात ते त्या रिपोर्टवरती मरतात, सगळे जातात रिपोर्ट काढायचं, कळतं की नाही कावीळ झालं, उलटी व्हायला लागली. बऱ्याच लोकांना कसं असते, वेगळंच असते, उलटी व्हायला लागल्यावर सुद्धा बरेच लोक आता किडनी फेल गेली म्हणतात. लक्षणं बघायचे, अगोदर लक्षणं कशी आहेत त्याच्यानुसार आजार ठरवायचे. उलटी व्हायला लागली म्हणजे किडनी फेल जाते असं नाही, किंवा उलटी व्हायला लागली म्हणजेच कावीळ आहे असं नाही. वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षणं असतात. मी कुठलाही आजार असू दे, 5 लक्षणं असतात, त्यातली 3 लक्षणं आपल्याला दिसायला पाहिजेत. आणि म्हणजे ही उपलक्षणं असतात, आणि मेन लक्षणं असतात ही 3 असतात, त्यातलं एक तरी असायला पाहिजे. एक मेन लक्षणं आणि 3 उपलक्षणं आपल्यात जर असतील तर आपल्याला तो आजार आहे की नाही त्याची तिथनं पुढे तपासणी करायची, तवर करायची नाही. नाहीतर बरेच लोक काय करतात, जरा जरी काय झालं, डोळे जरी पिवळे दिसायला हे झोपत नाही रात्रभर, याचे डोळे पिवळे झाले, लाल झाले, की लगेच म्हणतात कावीळ वगैरे झाली का बघा, किंवा किडनी फेल झाली का बघा. हे चुकीचं आहे, खरंच सांगतो. जर असं काय वाटत असेल तर तुम्हाला ह्यातून फक्त आणि फक्त जर बघायचं असेल तर वाचवू शकतं ते, तुम्हाला रुईची फुलं वाचवू शकतात.
रुईच्या फुलांचं पानाच्या विड्यात घालून जर खाल्लं तर तुम्हाला निघून जात आहे ते. रुईची फुलं किसायची, मिठाई पाण्यात धुवून किसायची आणि देशी केळ घ्यायचे त्याच्यात ना, त्याच्यामध्ये असं ते रुईच्या फुलांचं टाकायचं आणि ते केळ खायचं. तीनच दिवस अनाशी पोटी दोन दोन केळ खायचे तीन दिवस. चौथ्या दिवशी जाऊन तुम्ही कावीळ चेक करा, नॉर्मल असेल. उसाचा रस किती लोक पितात, त्या उसाच्या रसामध्ये अजून एक सांगतो, हरभऱ्याच्या डाळीत का जर चुना टाकून जर तुम्ही पिलात ना तर गुडघेदुखी कंबरदुखी सगळी निघून जाते आणि सगळं आपलं पचन संस्था ठीक चालते आणि आपल्याला ना कुठल्याही प्रकारे कावीळीचा त्रास होणार नाही. हे करून बघा, कॅल्शियम खूप भरलं जाईल आपल्या बॉडीमध्ये. हे साध्या साध्या गोष्टी आहेत, मी हजारो सांगू शकतोय तुम्हाला हजारो गोष्टी. खरंच हे करून बघा आणि मग सांगा प्रत्येक गोष्टीला. तुम्हाला युट्यूबवरती मिळेलच मिळेल अगदीच काय वाटलं तर फोन नंबर घ्या माझे, पुण्याचा आहे ना, तर पुण्याचे फोन नंबर थोडे लिहून घ्या. म्हणजे तुम्ही इलाज विचारू शकताय, सांगता सांगता भरपूर काय राहून जात आहे असे, किंवा नवीन बरंच काय काय सांगायचं असतंय मला. जर भेटायलाच यायचं असेल, शक्यतो करून यायचं नाही, घरच्या घरी करायचं आहे, पण तरी सुद्धा बऱ्याच लोकांची अशी मानसिकता असते की भेटायलाच यायचं आहे. आता ती ही व्यवस्था केलेली आहे. जर भेटायला जर यायचं असेल तर कोल्हापूर आणि पुणे दोन्हीकडे मी अवेलेबल असतोय. डायरेक्ट आलात तरी चालेल, ऑनलाईन आता सगळं तपासणी सुरू झालेली आहे त्यामुळे डायरेक्ट आलात तरी काय हरकत नाही. फोन लागत नाही असं काय असेल तर डायरेक्ट या, डायरेक्ट घेतलं जाईल तुम्हाला. पण लिमिटेड असं पण आहे, सकाळी आलात 9 ते 9:30 या वेळेत जर तुम्ही नंबर लावले तरच घेतलं जाणार आहे. 9:30 नंतर आलात तर मग मात्र घेतलं जाणार नाही. 9 ते 9:30 या वेळेत या, तुमचे बऱ्यापैकी नंबर लावून घेतले जातील. कोल्हापूरला या, अगर कुठेही या, नंबर घ्या त्याच्यासाठी 70 30 41 10 10 आणि 70 30 35 10 10 आणि 70 30 35 10 10. आता उपचारांसाठीचे नंबर घ्यायचे, हे होते ते भेटायला येण्यासाठीचे. उपचारांसाठीचे नंबर घ्या 70 30 53 20 20 70 30 53 20 20. दुसरा आहे 70 30 41 09 09 70 30 41 09 09. तिसरा आहे 70 30 33 60 60 70 30 33 60 60. आणि कार्यक्रमासंदर्भात जर काय भेटायचं असेल तर त्यासाठीचा नंबर आहे 86 69 71 68 68 86 69 71 68 68. तर हे खूप काय आहे.